जय गजानन, जय तो संस्कृतम। क्षांतिश्चैत कवचैन किं किमारिभिः क्रोधोस्ति चैत देहिनाम, ज्ञातिश्चैत अनलेन किं यदि सुरु दिव्यौषधि किं फलम, किं सर्पैः यदि दुर्जनः किमु धनैः विद्या अनवद्या यदि व्रीडा चैत किमु भूषणैः सुकविता यद्यस्ति राज्यैन किम्। महाकवि भर्तृहरींचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा श्लोक, ज्याच्यामध्ये काय काय असलं तर काय असण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीचं वर्णन आपल्या समोर केलं। वेगळ्या शब्दामध्ये काय असायला पाहिजे आपल्याजवळ, नेमकी प्राप्ती म्हणजे काय, माणसाच्या जीवनातला नेमका लाभ म्हणजे काय, ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगत आहेत। काय मिळवण्यासाठी माणसानी प्रयत्न केले पाहिजे, निदान त्या दृष्टीने त्याची वाटचाल असली पाहिजे, ते महाकवी भर्तृहरी आपल्या समोर सांगतायत। आणि मग त्यासोबत स्वाभाविक दुसरी गोष्ट कोणती येते, कारण शेवटी माणसाच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट सुख शांती समाधान हे आहे। त्या शांतीत जगण्यासाठी, त्या समाधानात जगण्यासाठी तुमच्याजवळ काय असायला पाहिजे याचं वर्णन सांगतायत। पहिली गोष्ट सांगितली, क्षांती चेत कवचे न किम। जर तुमच्याजवळ क्षांती म्हणजे शांतता असेल, क्षमाशीलता असेल, क्षमाशीलता या अर्थाने तो शब्द आहे, क्षांती तुमच्याजवळ असेल, क्षमाशीलता तुमच्याजवळ असेल, तर कवचाची आवश्यकता काय। कवचाची याचा अर्थ, कवच हे अंगावर घालण्याची गोष्ट आहे, चिलखत ज्याला आपण म्हणतो, त्या कवचाचं काम केव्हा असतं, जेव्हा तुम्हाला युद्ध करायचं असतं, जेव्हा लढाई करायची असते, समोरच्याशी संग्राम करायचा आहे, संघर्ष करायचा आहे, तेव्हा कवच पाहिजे। जेव्हा माफच करायचं आहे, क्षमाच करायची आहे, कवचाची आवश्यकताच काय। ठीक आहे बाबा, तुझं बरोबर, तू योग्य, सोडून दे, मी माझ्याकडून ही गोष्ट सोडून देतो, तुम्हाला कवचाची आवश्यकताच नाही, कारण संघर्ष करायचाच नाहीये। आणि लक्षात ठेवा, का असं सांगितलं, याचा अर्थ सगळ्या गोष्टी सोडून द्याव्यात असं म्हणायचं असतं का कवींना, आपले हक्क सोडून द्यावेत असं म्हणायचं असतं का, त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही। व्यवस्थित लक्षात ठेवा, एखाद्या माणसाच्या क्षमाशीलतेला बावळटपणा नावाची गोष्ट नसली पाहिजे। क्षमाशीलता ही निरर्थक गोष्टींच्या बाबतीतच असली पाहिजे, त्या गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे, ज्या आवश्यक आहेत, ज्या हक्काच्या आहेत, ज्या न्याय्य आहेत, त्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट केलीच पाहिजे। ते प्रयत्न सोडा असं नाही म्हणत आहे, पण विनाकारण अनावश्यक गोष्टीसाठीचे जे संघर्ष आहेत ते संघर्ष सोडता आले पाहिजे। आणि मग ते संघर्ष जर करायचेच नसतील तर कवचाची आवश्यकताच नाही। मुद्दे भांडण्यासाठी लागतात, प्रेमासाठी नाही लागत, लक्षात घ्या। शब्द वादासाठी लागतात, संवादासाठी शब्दाची गरज नसते। नुसत्या हास्याने सुद्धा, नुसत्या पाहण्याने सुद्धा संवाद होऊ शकतो। संवाद करतात आपल्याला आनंद प्राप्ती करता, कुठल्याही प्रकारच्या या गोष्टींची गरज नाहीये। हा, भांडणं करायची असतील तर मग मुद्दे लागतात, शब्द लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे पद्धतीने मांडणे लागतं, मुद्दे सुद्धा लागते, या सगळ्या गोष्टी भांडण्याकरता लागतात, प्रेमाकरता लागत नाही। हा भाव त्यातून आपल्याला ते सांगतायत। आणि म्हणून पहिल्यांदा सांगताय, क्षांतीश्चित कवचेन किम, तुमच्याजवळ जर क्षमाशीलता असेल तर तुम्हाला कवचाची आवश्यकता नाही। दुसरी गोष्ट सांगितली, क्षांतीश्चेत कवचेन किम किम अरिभिही क्रोधोस्ति चेत देहिना, तुमच्या देहात जर क्रोध भरलेला असेल ना तर तुम्हाला अरी म्हणजे शत्रूची गरजच नाही, कारण शत्रू तोच आहे, तो तुम्हाला आतूनच नष्ट करतो। क्रोधाची अवस्था कशी असते, क्रोधाची अवस्था एखाद्या आगपेटीच्या काडीसारखी असते, आगपेटीची काडी जगाला जाळू शकते, एवढी क्षमता आहे तिच्यामध्ये, कारण तिने आग लावल्यानंतर ती पेटत जाईल, सगळं जग कदाचित जळेल, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जग नंतर जळेल, काडीपेटी पहिले स्वतः जळेल। आणि कदाचित जग जळेल की नाही जळेल माहित नाही, पण पेटवल्यानंतर ती स्वतः जळल्याशिवाय राहत नाही, हा जो भाव आहे तो समजून घ्या। म्हणून एकदा तुमच्या देहात क्रोध असला, किंवा देहीनाम याचा अर्थ माणसाच्या जवळ क्रोध असला, की मग तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरजच नाहीये, तोच तुमचा तुम्हाला संपवतो, वेगळ्या शत्रूची आवश्यकताच नाही, कारण त्या क्रोधापायी सतत चिडचिड, त्या क्रोधापायी सतत त्रास, स्वतःलाच करून घेतलेला त्रास, त्याच्यातून वाढणारा रक्तचाप म्हणजे बीपी, आणि मग त्याचे वाढणारे परिणाम, या सगळ्या गोष्टी आपोआप येतात। राग असला की शत्रूची गरज नाही, हा त्यातला पुढचा मुद्दा आपल्या समोर सांगितला। तिसऱ्यांदा म्हणताय,
ज्ञातिश्चेत अनलेन किम. इथं मजेदार वर्णन आहे, सगळ्यांना लागू पडतं असं नाही. ज्ञाती शब्दाचा अर्थ नातलग असा आहे. आणि मग आपल्याजवळ जर नातलग असतील तर अनलेन किम याचा अर्थ अग्नीची गरज काय, वाक्याचा अर्थ तेच तुम्हाला जाणत राहतात, तेच तुम्हाला चटके देत राहतात. कारण जे नातलग असतात तेच तुम्हाला सतत येत राहतात, नावं ठेवत राहतात, तुमची टिंगल करत राहतात. तुम्ही कितीही चांगले वागले तरी त्यांच्यातल्या कोणाच्या तरी मनाच्या विरुद्ध तुमचं वागणं राहणारच आहे. कायम लक्षात ठेवा, घरात आई सांगते मी सांगते तसं वाग, बाबा सांगतात मी सांगतो तसं वाग. वाक्याचा अर्थ त्या दोघांचं काहीतरी ते एकमेकापेक्षा वेगळं असतं, म्हणून तर दोघं वेगळं सांगतात. आता या दोनच्या वेगळ्या सांगण्यामध्ये जर विषय असेल, सांगण्यामध्ये जर वेगळेपण असेल, तर कोणाच्या तरी एकाच्या म्हणण्यानुसार वागले की दुसऱ्याला वाईट वागणे वाटणेच आहे आणि मग तो नावं ठेवणेच आहे. हा सगळ्या नातेवाईकांना लागू पडणारा विषय आहे. म्हणून लक्षात घ्या, आपल्यासमोर भर्तृहरी म्हणताय ज्ञातिश्चेद अनलेन किम. तुम्हाला जर नातलग भरपूर असतील तर तुम्हाला अग्नीची गरजच नाही, कारण तेच तुम्हाला येता जाता जाणत राहणार आहेत, तेच तुमचा दाह करत राहणार आहेत, ते तुम्हाला अग्नीपेक्षा भयानक वाक्यांनी त्रास देत राहणार आहेत, तुम्हाला अपमानित करत राहणार आहेत. या अर्थाने तो शब्द वापरलाय. असे जे असतील तेवढ्यांपुरतं विचार, प्रेम करणाऱ्या नातेवाईकांचा त्याच्यात विषय नाहीये. हा आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. ज्ञातिश्चेद अनलेन किम यदि सुरुद दिव्य औषधे किम फलम. आणि दुसऱ्या बाजूला वेगळा पूर्ण हिशोब सांगतात की जर तुमच्याजवळ सुरुद म्हणजे मित्र असतील तर मग दिव्य औषधे किम फलम, दिव्य औषधींची काय गरज आहे, तुम्हाला औषधांची गरजच नाही. मैत्री तुमच्याजवळ जर भरपूर असेल, मित्र तुमच्याजवळ असतील, मैत्रिणी तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला आवश्यकताच नाहीये कुठल्याही प्रकारच्या औषधाची, कारण मित्रांच्या संगतीत तुमचे सगळे दुःख बाजूला होणार आहेत, तुमचे सगळे रोग बाजूला होणार आहेत, व्यथा पीडा नष्ट होणार आहेत. कारण या ज्यांच्या संगतीत ह्या गोष्टी नष्ट होतात त्यांनाच तर मित्र म्हणतात, नाही तर मग आधीच्या ज्ञातीमध्ये गेले असते ना. मित्र तो ज्याच्याजवळ गेल्यानंतर प्रसन्नता वाटली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, सुख शांती वाटली पाहिजे, त्यासाठीच्या गोष्टी जो पुरवतो तो मित्र, हा भाव त्यातला समजून घ्या. आणि मग असा मित्र जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला औषधांची गरज नाही, कारण औषध आजारी माणसाला लागतात आणि आजारी तो असतो जो प्रसन्न नसतो. म्हणून प्रसन्नता असल्यानंतर आनंद असल्यानंतर तुम्हाला रोगच होत नाही, मग तुम्हाला औषधांची गरज पडत नाही. या अर्थाने ती रचना सुंदर सांगितली आणि तोच सगळ्यात सुंदर औषध आहे असा त्यातला अर्थ आपल्या समोर सांगतात. महाकवी भर्तृहरी पुढे म्हणतात किम सर्पैहि यदि दुर्जनाः, जर तुमच्या आजूबाजूला दुष्ट लोक असतील तर सर्पांची काय आवश्यकता आहे. कायम लक्षात ठेवा, सगळ्या विषारी प्राण्यांमध्ये सर्वाधिक विषारी प्राणी जर कोणी असेल तर वेगळ्या अर्थाने माणूसच आहे. लक्षात घ्या, किती वेगवेगळ्या अर्थाने समजून घ्या. मजेदार रचना, माणूस सापापेक्षा कितीतरी विषारी आहे. म्हणजे काय, एक गमतीदार उदाहरण सांगतो. आमचा एक मित्र होता, वरच्या मजल्यावर राहत होता, खाली त्याला कोणतरी आवाज दिला, धावत धावत खाली आला, खाली येऊन पोहोचला, त्या माणसाशी बोलला आणि 2 मिनिटात वर जाताना त्याला आता पायऱ्यांवर एक मोठा साप दिसला. एवढा घाम फुटला त्याला, कारण ज्या अर्थी आता तो साप अर्ध्या पायऱ्यांच्या वर आहे त्या अर्थी येतानाही तिथेच होता, पण येताना त्याला दिसला नाही, पंचाईत नाही, जाताना त्याला दिसला. दिसल्याबरोबर त्यांनी आरडाओरड केला, आणखीन 4-5 लोक गोळा झाले, सगळ्यांनी मिळून तो साप मारला. मला त्याने आल्यानंतर सहज बोलताना विषय सांगितला, अरे केवढा भयानक विषारी होता म्हणे. म्हटलं कोण, त्याला मोठा धक्का बसला. म्हणजे कोण म्हणजे काय, साप. म्हटलं नाही का, त्यांनी मला प्रश्न विचारला स्वाभाविक. मी त्याला सांगितलं, म्हटलं लक्षात घे, एक तर तो साप विषारी होता की नाही हे कळायला आपल्याला मार्ग नाही, आपण काही त्यातले तज्ञ नाही. बरं, समजा तो विषारी असताही 1 मिनिट तो काही येऊन मुद्दाम तुला चावणार नव्हता, तो कदाचित तुला चावला असता तरी औषधोपचाराची शक्यता होती, यातलं काहीच झालं नसतं तर कदाचित तुझ्यावर मृत्यूची वेळ आली असती. पण लक्षात घे, तू नुसतं त्याला पाहिलं आणि तो मेला, जास्त विषारी कोण. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. आपण विनाकारण त्या प्राण्याचा जीव घेतो, आपण जास्त घातक आहोत, आपण अधिक विषारी आहोत. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो, साप ज्याला चावतो तेवढाच मरतो, दुष्ट सापापेक्षाही भयानक आहेत.
का म्हणतात आपल्याकडे शास्त्रकार, त्याचं कारण आहे, दुष्ट चावतात एकाच्या कानाला म्हणजे त्याच्या कानात काहीतरी सांगतात आणि तिसराच मरतो. तिथं हा कुठं दिसत नाही, कारण हा त्याचे कान भरतो, त्याला चुकीच्या गोष्टी सांगतो आणि त्या चुकीच्या गोष्टीच खरं वाटणारा जो मूर्ख असतो तो मूर्ख तिसऱ्यावर जाऊन आक्रमण करतो. ही जी रचना आहे त्याकरता आपल्यासमोर महाराज भरतुरारी सांगतायत की जर तुमच्याजवळ दुर्जन असतील, दुष्ट लोक असतील, तर तुम्हाला सापाची गरजच नाही, कारण ते सापापेक्षा भयानक आहे. साप विनाकारण त्रास देत नाही, आता सांगितलं तसं, आणि साप ज्यानी आक्रमण केलं त्यालाच फक्त त्रास देतो, तेवढा विषय सोडला. दुष्टांच्या बाबतीत दोन्ही नाही, काही कारण नसताना त्रास देतील आणि कोणाचे कोणालाही त्रास देतील. ही जी रचना आहे ती समजून घेतली तर आपल्याला सापापेक्षा दुष्ट अधिक घातक कसे आहेत ते लक्षात येईल. आणि मग म्हणून ते म्हणत आहेत की दुष्टीम दुष्टही यदि किम सर्पही यदि दुर्जना. हा तुमच्याजवळ दुर्जन असतील तर सर्पांची गरजच काय आहे, या पद्धतीची रचना सांगितली. पुढे चांगल्या गोष्टी सांगतायत, एक वाईट एक चांगलं, एक वाईट एक चांगलं सांगितलंय. पहिले क्षमाशीलता सांगितली तर मग क्रोधाचा विचार सांगितला, दुसऱ्यांदा वाईट आधी सांगितलं ज्ञातिश्चेत, पण नंतर मित्रांचा विषय सांगितला, आता दुर्जनांचा विषय सांगितला. पुढे सांगतायत पण किमू धनैही विद्या अनवद्या यदि, जर तुमच्याजवळ अनवद्य याचा अर्थ जिथले जिला कुठल्याही प्रकारे नावं ठेवता येत नाही, जिच्यात कुठलाही दोष नाही, अशा प्रकारची विद्या जर तुमच्याजवळ असेल, शुद्ध ज्ञान जर तुमच्याजवळ असेल, पवित्र ज्ञान जर तुमच्याजवळ असेल, कारण ज्ञान अपवित्र गोष्टीचंही असू शकतं, आणि दुसरी गोष्ट त्या ज्ञान प्राप्तीचा उद्देश वाईट असू शकतो, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. ज्ञान पदार्थांचं होतं असं नाहीये, त्याचा उद्देशही समजून घेतला पाहिजे. म्हणून चुकीच्या माणसाच्या हातात जर ज्ञान पडलं तर ते ज्ञान विघातक असतं, अत्यंत भीषण पद्धतीचं असतं. आपण पाहिलेलं आहे की विमान खूप चांगली गोष्ट आहे, इकडून तिकडे प्रवास लवकर करण्यासाठी कामी पडू शकतं, पण वेळ वाचवण्यासाठी कामी पडणारं तेच साधन जर दुष्टांच्या म्हणजे अतिरेक्यांच्या हातात सापडलं तर तेच विमान विनाशाला कारणीभूत होतं हे आपण पाहिलेलं आहे. त्या संपूर्ण बिल्डिंगचा विनाश होतो, आतमधले सगळे मरतात, विमानातले मरतात. का? तर दुष्टाच्या हातात पडली. अशी विद्या कामाची नाही, त्याच्या जवळ विद्या होती विमान चालवण्याची, विमान उडवण्याची, पण अयोग्य विद्या आहे, अवद्य विद्या आहे. इथं अनवद्य शब्द वापरला, कुठल्याही प्रकारच्या दोषांनी रहित असलेली विद्या असली पाहिजे. तशी विद्या शास्त्र ज्ञान ज्याला आपण म्हणतो, पवित्र ज्ञान ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारचं ज्ञान ज्याच्याजवळ असेल त्याला किमू धनही, त्याला धनाची काय आवश्यकता आहे. आपण वारंवार पाहिलेलं आहे आधीच्या व्याख्यानांमध्ये भागामध्ये की धनाच्या पेक्षा विद्येचं महत्व किती श्रेष्ठ आहे. ते धन तुम्हाला तिथल्या तिथेच कामी पडू शकतं. जसं मागच्या भागात आपण पाहिलं विद्या बंधुजनो विदेश गमने, किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. भारतात तुमच्याजवळ अब्जावधी रुपये जरी असतील समजा आणि तुम्ही अमेरिकेत गेले तर तुमच्या त्या पैशाची काही किंमत नाहीये. का? कारण तिथे हे करन्सी चालत नाही, या नोटा तिथे चालणार नाहीयेत. तिथल्या नोटा घेऊन आले इथे कामाच्या नाहीयेत, चालणार नाहीयेत लक्षात घ्या. पण इथलं ज्ञान तिथेही कामाचं आहे आणि तिथलं ज्ञान इथेही कामाचं आहे. म्हणून किती मजेदार रचना आहे. ते धन तुमच्याजवळ विद्यारूपी असेल तर बाहेरच्या धनाची गरज काय, विद्या तुमच्याजवळ असेल तर धनाची आवश्यकता नाही हे आपल्याला सांगतायत. मग किमू धनही विद्या अनवद्या यदि, जर तुमच्याजवळ अनवद्य शुद्ध अशी विद्या असेल तर तुम्हाला धनाची आवश्यकता नाही सांगितलं. पुढे सांगतायत व्रीडाचे किमू भूषणही, व्रीडा शब्दाचा अर्थ आहे लज्जा. लाज वाटणे वेगळी गोष्ट आहे आणि लज्जा असणे वेगळी गोष्ट आहे. लाज वाटणे पाप कर्माची, वाईट कर्माची, लज्जा मात्र अत्यंत सुंदर अशा प्रकारची भूमिका आहे. एखाद्या आनंददायक गोष्टीतून चेहऱ्यावर फुलणारी जी लज्जा आहे त्या लज्जेचा विषय वापरला. किम व्रीडाचेत किम भूषणे, जर लज्जा असेल, जर नम्रता असेल, जर त्यामधला असणारी शालीनता असेल तर किम भूषणे, भूषणांची आवश्यकताच काय. आणि मग दुसऱ्या बाजूला सगळे भूषण असतील, सगळे दागिने घातले, नख शुखांत नटलेली आणि चौकात उभे राहून शिवे देणारी एखादी स्त्री असेल तर उपयोग काय त्या दागिन्यांचा, हा भाव त्यातला समजून घ्या. लज्जा असली पाहिजे, नम्रता शालीनता असली पाहिजे, ते आपल्या समोर सांगताय. आणि मग ती असेल तर भूषणांची काय आवश्यकता. आणि शेवटी सांगताय सुकविता यद्यस्ती राज्येन किम, तुमच्याजवळ जर चांगली कविता असेल, इथे कविता शब्द सगळ्याच साहित्य
साहित्या करता संस्कृत मध्ये काव्य शब्द सगळीकडे वापरला जातो, गद्य काव्य, पद्य काव्य, नाट्य काव्य, चंपू काव्य, सगळ्याला काव्यच म्हणतात. तुमच्याजवळ जर सुकविता असेल, याचा अर्थ तुमच्याजवळ जर चांगलं साहित्य असेल जे मनाला प्रसन्नता देणार, मनाला आनंद देणार, मनाला उर्मी देणार अशा प्रकारचं साहित्य जर तुमच्याजवळ असेल, तर ते साहित्य तुमच्याजवळ असल्यानंतर राज्य नकीम तुम्हाला राज्याची तरी काय गरज आहे, कारण राज्यातून जे सगळे सुख मिळायचे ते तुम्हाला सगळे बसल्या जागी त्या साहित्याच्या आस्वादातून प्राप्त होतात ही भूमिका आपल्या समोर सांगताय. आणि मग काय काय मिळवावं हे सांगणार एक सुंदर सुभाषित, असंच आणखीन एखादं सुंदर सुभाषित उद्याच्या भागात. तोपर्यंत जयतो संस्कृतम.